राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही खासदारांवर टीका केली आहे. कोल्हेंना तर थेट निवडणुकीत पाडण्याचं चॅलेंज दिलं आहे. यानंतर शिवनेरी किल्ल्यावरून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टी दाबून टाकण्याचं काम केलं जात असल्याची टीका शरद पवार गटाकडून केली जाते आहे. शिवनेरीवरून 27 डिसेंबरला निघालेला हा मोर्चा 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पहा. अमोल कोल्हेंनी काढलेल्या या शेतकरी मोर्चाला आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्तचा प्रतिसाद मिळतोय. शेतकरी त्यामध्ये सहभागी होत आहेत. काय प्रामुख्याने काय मागणे आहेत आणि शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. कुठेतरी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष. अर्थातच तुमच्या सगळ्या चॅनलवर पण मी बघतच असते ना, आणि तुम्ही जर सर्वसामान्य मायबाप जनतेत फिरला तर तुम्हाला कळेलच की आज जर शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचा पाप कुठल्या सरकारने केलं असेल तर या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार आणि केंद्र सरकारने केलं. जे डीपीटीसीचे सदस्य आहेत आता ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांच्या जवळपास 800 कोटींच्या कामांना स्थगिती दिली. मात्र शिंदेगड आणि भाजप यांच्याकडून आता कोर्टात जाण्याची भूमिका आहे. एका सरकारमध्ये असून देखील ते कोर्टात जाण्याच्या. मी गेले 3 महिने सांगते किंवा 4च असतील कमी नाही की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत आपले भुजबळ साहेब. भुजबळ साहेबांसारख्या मंत्र्याला जर कॅबिनेटमध्ये तुम्ही बघताय ते चॅनल्सवर बोलतात, कॅबिनेटमध्ये त्यांचं कोणी ऐकत नाही. त्याच्यामुळे अर्थातच संजय राऊत साहेब जे म्हणतात की ह्या सरकारमध्ये आणि कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालले अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जे राऊत साहेब म्हणतात किंवा मी जे पॉलिसी पॅरालिसिसबद्दल गेले 3-4 महिने म्हणतंय हे त्याच्यातूनच सिद्ध होतंय. अकोल्यामध्ये जे शेतकऱ्यांचं कृती प्रदर्शन पार पडलं यामध्ये देवेंद्र फडणवीस भाषण करताना काही शेतकरी त्यांच्यावरती संतापले, कुठेतरी त्यांच्या विरोधात त्यांचा रोष दिसून आला, काय वाटतं? हा वैयक्तिक कुणाचा विरोध नसतो, हा चुकीच्या धोरणांचा आहे. आमची लढाई वैयक्तिक कुणाचीच नाही आहे. आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी नीतीच्या विरोधात आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. आम्ही महिलांच्या बाजूने आहेत ते महिलांच्या विरोधात आहेत. आम्ही अंगणवाडी सेविकांच्या बाजूने आहेत ते अंगणवाडी सेविकेच्या विरोधात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जो गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे त्याच्या विरोधात हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे. जरांगे पाटील असं म्हणतायत की मुंबईतून आरक्षण घेणार अन्यथा मरण पत्करणार, कुठेतरी सरकार जरांगे पाटलांना खेळवण्याचं काम करत आहे. आता 20 जानेवारीपर्यंत जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिली आहे. मग बघूया काय होतं, 3 आठवडे आहेत अजून. मुंबई आणि गोवा महामार्गाचं चौपदरीचं करण्याचं काम सुरू आहे आणि या कामाला सरकारकडून वारंवार तारीख दिली जाते आणि या काम महामार्गाचं काम रखडण्यात येते. होय, बऱ्याच वेळा चॅनल्सवर मी पाहिलेलं आहे हा विषय अनेक दिवस प्रलंबित आहे. पण मला वाटतं काहीतरी स्थानिक अडचणी आहेत तिथे असं अनेक बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रातून आलेलं आहे.